जय महाराष्ट्र, मी तुषार शेटे। ती आनंदाने खेळत होती, बागडत होती आणि अचानक तिचा अपघात झाला। अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाली आणि अखेरीस तिचा मृत्यू झाला। मात्र ती गेली जरी असली तरीही आज ती जिवंत आहे, फक्त एकात नाही तर 5 व्यक्तींमध्ये। कारण की या मुलीचं ब्रेन डेड झालेलं होतं आणि 6 वर्षाच्या या रेवानीच्या कुटुंबावरती ती दुःखाचा डोंगर कोसळला होता। मात्र अशा परिस्थितीतही स्वतःला सावरत त्यांनी मोठा निर्णय घेतलाय, तो म्हणजे जगातल्या श्रेष्ठ दानाचा, अवयव दानाचा। एका 6 वर्षाच्या चिमुरडीनं 5 जणांना जीवनदान दिलंय। रेव्यानी असं या चिमुरडीचं नाव आहे। 18 तारखेला खेळत असताना रेव्यानीला एका वाहनाची धडक बसली, त्यात ती गंभीर जखमी झाली आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी रेव्यानीचं ब्रेन डेड असल्याचं सांगितलं आणि तिच्या पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली। या भल्या मोठ्या दुःखाचा आवंडा गिळत रेव्यानीच्या पालकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर रेव्यानीचं हृदय मुंबईला पाठवण्यात आलं। ते एका 2 वर्षाच्या चिमुरडीला संजीवनी ठरलेलं आहे, तर रेव्यानीची किडनी चेन्नईला पाठवण्यात आलेली आहे। डोळे, लिव्हर आणि लंग्स नागपूरमध्ये डोनेट करण्यात आलेले आहेत, ज्यामुळे 5 जणांना जीवनदान मिळणार आहे। डॉक्टर म्हणे जी कंडिशन खूपच क्रिटिकल आहे, म्हणे काही म्हणजे रिस्क नाही घेऊ शकत, म्हणे आम्ही ती वाचेल काही चान्स नाही आहे। म्हणे जर तुमच्यामध्ये पैसे खर्च करू शकता तुम्ही, तुम्हाला असं वाटतं की तुमची मुलगी वाचेल तर तुम्ही ठेवा म्हणे दवाखान्यात, नाही तर आम्ही काही सांगू शकत नाही म्हणे। म्हणजे गॅरंटी काही नाही आहे म्हणे, 5% पण नाही आहे म्हणे। वाटलं की माझी मुलगी तर माझ्याजवळ नाही आहे, पण निदान कमीत कमी ज्यांना आवश्यकता आहे तिच्या अवयवांची, त्यांना जर आपण ते दिलं, दान केलं, तर त्यांचे जे आई बाबा आहेत त्यांना तरी त्यांची मुलं भेटणार। फक्त याच ह्याच्याने मी अवयव दान केलं, कारण माझ्या मुलीसाठी मी नेहमी रडीन तरी ती काही मला भेटणार नव्हती ना, आता जळण्यात जाणार होती मातीतच। म्हणून मला असं वाटलं की कमीत कमी त्यांचा तरी उद्धार होईल, त्या मुलांना तरी जीवन मिळेल, म्हणून मी अवयवदानाचा निर्णय घेतला। तिच्या पालकांनी घेतलेला अवयवदानाचा जो निर्णय आहे, त्यामुळे ती आपल्या बरोबर 6 मुलांना जीवनदान देऊन गेली। जसं हृदय, डोळे, तिचा यकृत आणि किडनी या पद्धतीचे अवयव तिने दान केलेले आहेत, त्यांच्या पालकांनी दान केलेले आहेत, त्यामुळे हा एक नवीन संदेश समाजाला मिळतो। तर आपण बघितलं की एक 6 वर्षाची चिमुरडी आज या जगामध्ये जरी नसली तरीही ती आज 5 जणांमध्ये अवयवदानाच्या निमित्तानं जिवंत राहिलेली आहे। अवयवदान नेमकं कसं केलं जातं, अवयवदानासंदर्भात असलेले समज आणि गैरसमज आपण जाणून घेणार आहोत आणि यासाठी माझ्या सोबत माझ्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर विजय सुरासे आणि नागपूरवरनं माझ्यासोबत आहेत डॉक्टर निलेश अग्रवाल। मी सगळ्यात आधी निलेश अग्रवाल यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की हा जो निर्णय झाला त्यावेळेला त्या पालकांची परिस्थिती काय होती, त्यांना किती कन्व्हिन्स करावं लागलं आणि या निमित्तानं एक नवीन अध्याय किंवा नवीन एक आदर्श जनतेसमोर आलेला आहे का। डॉक्टर निलेश अग्रवाल, या मुलीचे पॅरेंट्स ते स्वतः पोलीसमध्ये आहे, त्याचे फादर, आणि जेव्हा आम्ही त्यांना सकाळी सांगितलं की ती ब्रेन डेड आहे आणि आता हे कंटिन्यू व्हेंटिलेशन करण्यात काही तथ्य नाही आहे, तुम्ही डिसिजन घ्या, आणि ते अर्ध्या तासात आमच्या माझ्या चेंबरमध्ये आले आणि म्हणाले की सर मेरी बेटी तो राख हो गई, हो जाएगी कल, लेकिन वो किसी की आंखों में जिंदा रहना चाहेगी, वो 200 साल जिएगी तो मुझे अच्छा लगेगा। आणि हे माझ्यासाठी खूप आश्चर्याची गोष्ट होती, एक लहान 6 वर्षाची मुलगी ज्यांना आम्ही सुद्धा प्रेरित केलं नाही ऑर्गन डोनेशनसाठी, कारण लहान मुलींसाठी ऑर्गन डोनेशनसाठी सांगायला आमची इतकी हिंमत नसते, ते स्वतःहून पुढे येतात आणि त्यांची ही इच्छा की तिचे सर्व ऑर्गन कोणाच्या तरी कामी यायला पाहिजे, हे आमच्या माझ्यासाठी खूप आश्चर्यचकित करणारं होतं। मी त्यांना सर्व प्रोसिजर समजावलं की असं असं केलं जाते, हे आम्हाला सर्व अलर्ट पाठवले जाणार आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण प्रोसिजर होणार, आणि ते प्रत्येक गोष्टीसाठी तयार होते। आणि हे सर्व एक अशा दुर्गम भागातून ते त्यांचे पॅरेंट्स आहे आणि हे डिसिजन घेणं म्हणजे त्यांना खूप सलाम।
अगदी बरोबर सर, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने सलाम. सुरासे सर, मी तुमच्याकडे येतोय. जसं डॉक्टरांनी सांगितलं की या 6 वर्षाच्या मुलीचं ब्रेनडेड झालं, त्यांची डॉक्टर असून त्यांची सांगण्याची हिंमत नाही झाली की तुम्ही हिचं ऑर्गन डोनेशन करू शकता, मात्र त्या मुलीच्या पालकांनी हा निर्णय घेतलेला आहे. खूपच स्तुत्य असा उपक्रम आहे. राज्य सरकारच्या वतीनं गेल्या 2-2.5 वर्षामध्ये अवयवदानाविषयी जी जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न झालेले आहेत, त्याचं हे यश म्हणावं का? नक्कीच. आता जनजागृती आपलं प्रसार माध्यमातून आणि प्रिंट मीडिया, विविध इलेक्ट्रॉनिक मीडिया, इंटरनेट याच्या माध्यमातून आता होते आहे. आणि कानाकोपऱ्यामध्ये अवयवरोपणाच्या बाबतीत ज्ञान मिळत आहे. डॉक्टरांच्या समोर सगळ्यात मोठं संकट म्हणजे ब्रेन डेड डिक्लेरेशन, आणि नंबर 2 हे ऑर्गन रिट्रिवलचं असतं. ब्रेन डेड डिक्लेअर करायचं भारतामध्ये कुठल्याही इस्पितळामध्ये आता डॉक्टर सगळे प्रॅक्टिस करतात. त्यावेळेस एखादी चिमुरडी किंवा अननॅचरल डेथ होणारे एखादे यंगस्टर याबाबतीत डेथ डिक्लेरेशन एक कठीण समस्या असते आमच्यासाठी. आणि नंबर 2ची समस्या म्हणजे की ऑर्गन डोनेशनसाठी त्यांना कसं कन्व्हिन्स करावं, याच्यासाठी डॉक्टरपेक्षा त्या इस्पितळातील सोशल वर्करचा रोल फार महत्वाचा असतो. आणि जनजागृती जर झालेली असेल, कुटुंब शिकलेलं असेल, बरेचसे आता अशिक्षित लोक देखील ह्या अवयवदानाबाबतीत अवयवरोपणाबाबतीत ज्ञात आहेत आणि याचा फायदा अवयवरोपणासाठी सर्व दूर होत आहे, पण याच्याबद्दल आणखी ज्ञानाचा प्रसार होणं गरजेचं आहे. ब्रेन डेड ऍक्सेप्टन्स हे भारतात म्हणजे झालं पाहिजे. कसं आहे की आपल्या भारतामध्ये अनेक बाबा बुवा आहेत, तोडेगंडे लावणारे, चमत्कार अपेक्षा करणारे, मेंदू मृत्यू झाल्यानंतरही इमोशनल बॉन्डिंगमुळे ते ऍक्सेप्ट न करणारे आपण पालक बघतो किंवा नातेवाईक बघतो की आपली ही नातेवाईक व्यक्ती, जवळची व्यक्ती ही मृत होऊ शकते एवढ्या कमी वयात, हे ऍक्सेप्ट करणं पहिलं फार कठीण असतं. दुसरं नंतर कोण कन्व्हिन्स करावं त्यांना, कारण कसं असतं की ब्रेन डेड एकदा डिक्लेअर केलं की हॉस्पिटलकडे बघायचा दृष्टिकोन, डॉक्टरांकडे बघायचा दृष्टिकोन की यांनी पूर्ण प्रयत्न केले नाहीये वाचवण्यासाठी, यांनी चांगली उपचार पद्धती अवलंबली नाही, चांगला उपचार दिला नाही म्हणून मेंदू मृत्यू झाला, असा पहिला आरोप हा निघण्याची शक्यता असते. त्यामुळे एक भीतीचं वातावरण देखील असतं वैद्यक व्यावसायिक मध्ये. आणि दुसरं म्हणजे की हे मेंदू मृत्यू झाल्यानंतर, नातेवाईकांनी ऍक्सेप्ट केल्यानंतर हे तुम्ही ऑर्गन डोनेट करू शकता, कारण आता ब्रेन डेड झाल्यानंतर कुठलंही आता अपेक्षा नसती, जीवन जगू शकत नाही, झालं तरी एक व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये ती व्यक्ती पडलेली असणार, डिस्कनेक्टेड असणार, त्या व्यक्तीला काही कळत नसतं. तर अशा अवस्थेत ऑर्गन डोनेट करावे. किमान 7 ते 8 रुग्णांचं आपण जीवन क्वालिटी लाईफ मध्ये कन्वर्ट करू शकतो, प्राण वाचवू शकतो. अगदी बरोबर आहे सर, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने. आपण बघितलं का नागपूरमध्ये हे ऑर्गन डोनेशन झालेलं आहे. गोंदियाला राहणारी मुलगी होती. अग्रवाल सर, तुमच्याकडे पुन्हा येतोय, तुम्हाला विचारायचं आहे का ही सगळी प्रोसेस ज्या वेळेला तिला ब्रेनडेड डिक्लेअर केली गेली त्याच्यानंतर तिचं ऑर्गन डोनेशनसाठी जो ग्रीन कॉरिडॉर निर्माण करायचा होता, ज्याच्यासाठी तुम्हाला पुढचं सगळं कम्युनिकेशन करायचं होतं, तिचं हार्ट मुंबईला आलेलं आहे, लंग्स आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या चेन्नईला पाठवलेल्या गेल्या आहेत, या कम्युनिकेशन प्रोसेस मध्ये किती वेळ गेला आणि किंवा ही कम्युनिकेशन प्रोसेस किती फास्ट केली, तोपर्यंत रेव्हेन्यूवरती व्हेंटिलेटरवर तिला ठेवण्यात आलेलं होतं का? पेशंट ब्रेन डेड डिक्लेअर केली तेव्हा ती व्हेंटिलेटरवरच होती. जेव्हा रिलेटिव्हनी कन्सेंट दिली की आम्हाला ऑर्गन डोनेट करायचं आहे, ZTCC एक कमिटी असते आणि त्यांचं हेच काम असते की हे पूर्ण फॅसिलिटेट करणं. हा ऑर्गन डोनेशन हा खूप मोठा उपक्रम आहे आणि त्या उपक्रमामध्ये ते सर्व सिक्वेन्स असतात. हॉस्पिटलला, कोणत्या हॉस्पिटलला कसं, पहिला चान्स जिथे लोकल असते तिथे देण्यात येतो आणि मग ते स्टेट कमिटीला जातो, मग ती नॅशनल कमिटीला सर्व अलर्ट पाठवले जातात आणि त्याच्या सुटेबल जो रिसिपियंट असतो, जसं हिचे लंग आम्ही कोणाला देऊ शकलो नाही, ही चेन्नईला गेले ती चुकीची गोष्ट आहे, कारण कोणी रेसिपियंट आम्हाला अवेलेबल नव्हता, त्यामुळे ते चेन्नईला लंग जाऊ शकलं नाही. तर हे जसं रात्री सर्व अलर्ट केले, रात्रभर ती पूर्ण कमिटी, त्यांचे काही आमच्या नागपूरमधले डॉक्टर रवी वानखडे, डॉक्टर विभावरी दानी मॅडम, डॉक्टर विना वाथोळे मॅडम यांनी सर्वांनी रात्रभर प्रयत्न केले, ऑर्गन डोनेशन अलॉट केले आणि एक वेळा सुटेबल रेसिपियंट झाला की ऑर्गन डोनेशन अलॉट होतात. जसं तिचं हार्ट 40 मुलुंडला देण्यात आलं, लिव्हर न्यू एरा हॉस्पिटल नागपूरला देण्यात आलं, किडनी ऑरेंज सिटी हॉस्पिटलला एकच मुलाला दोन्ही किडन्या लावण्यात आलं, तेही एक नवीन हे आहे, आणि तिचे डोळे महात्मे आय बँकला नागपूरलाच देण्यात आले.
बरोबर आहे सर, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने बघतोय आपण की अवयवदानाविषयी जागरूकता निर्माण होती आहे आणि हीच जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं सुरू केला गेला होता, कुठेतरी त्याला यश मिळताना दिसतंय. मात्र अद्यापही अवयवदानासंदर्भात अनेक समज, गैरसमज, अडचणी आहेत. या अडचणींवरती आपण चर्चा करणार आहोत. मात्र तत्पूर्वी घ्यावा लागतोय एक छोटासा ब्रेक. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. अनोखं जीवनदान या मुद्द्यावरती आपण चर्चा करतो आहोत. मुळातच अवयवदान काय असतं, ते केव्हा करता येतं, जिवंत असताना अवयवदान करता येतं की नाही, किंबहुना मेल्यानंतर कोणकोणते अवयव दान केले जाऊ शकतात, याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. जिवंत असताना अवयवदान कशा पद्धतीनं करता येतं, जिवंत व्यक्ती आपल्या नातेवाईकांसाठीच अवयवदान करू शकते, नातेवाईकांविरुद्ध अन्य कोणत्याही व्यक्तीला अवयवदान करायचं असेल तर सरकारची परवानगी बंधनकारक आहे, अवयवदानानंतर व्यक्तीच्या प्रकृतीवर दुष्परिणाम होणार नसेल तरच अवयवदान करता येणं शक्य आहे, जिवंतपणी किडनी आणि यकृताचे काही भाग काही प्रमाणात दान करता येऊ शकतात, मी जातोय आता सुरासे सरांकडे, त्यांना विचारणार आहे की जिवंतपणी जर आपल्याला ऑर्गन डोनेशन करायचं असेल किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट करायचे असतील तर ते कशा पद्धतीनं आणि कुठल्या कुठल्या अवयवांचं केलं जाऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये जो डोनर असतो त्याच्या प्रकृतीला कुठल्याही तडा न जाता हे झालं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि मेन ऑब्जेक्टिव्ह. अर्थात सेकंड ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आपला तुमचं समाजाच्या नजरेतून हा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह असतो, पण डॉक्टरांचा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह असतो की डोनरला काही होता कामा नये अवयवदान झाल्यानंतर. आणि अवयवाचा रेसिपियंट जो ऑर्गन रेसिपियंट असतो त्याला ज्याला ऑर्गन मिळतं त्याला यकृत मिळू शकतं आणि एक मूत्रपिंड जिवंत अवस्थेमध्ये एका जिवंत नातेवाईकाकडून मिळू शकतं. यामध्ये लाईव्ह रिलेटेड डोनर असं मी म्हणतो, त्याच्यामध्ये पत्नी किंवा भाऊ किंवा आत्या, मावशी, रक्तातील नात्याची फर्स्ट रिलेटिव्ह किंवा असे खूप जवळचे मित्र ज्याच्यामध्ये शासकीय मान्यता त्यामध्ये त्यांना प्राप्त झालेली असती, किंवा असे नातेवाईक जे सोबत राहत नाही पण नात्यांनी असे गावचे असे जवळचे ज्यांचे लागेबांधे असतात तसे नातेवाईक शासकीय कागदोपत्राचा म्हणजे व्यवहार पूर्ण केल्यानंतर ते अवयवरोपणासाठी ते डोनर ठरू शकतात. अवयवरोपणामध्ये अवयवरोपणात जो काही खर्च असतो तो फार खर्च असा नसतो, कारण समाजामध्ये असं म्हणणं त्यांचा विचार आहे की खूप खर्चिक उपचार. सर मला खूप खूप चांगला मुद्दा तुम्ही घेतला, मी हा प्रश्न तुम्हाला विचारणारच होतो का आज जरी सगळ्यात महत्वाचं आपल्या पुढे आव्हान आहे ते म्हणजे एकतर अवयव दानाचं. अनेक लोक अशी आहेत का जे लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा किडनी ट्रान्सप्लांटसाठी वर्षानुवर्ष वेटिंगवरती आहेत, जरी त्यांना किडनी मिळाली तरी त्याच्यासाठी जो खर्च प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सांगितला जातो ते ऐकून लोकांचे डोळे पांढरे व्हायची वेळ येते. काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये अक्षरशः किडनी ट्रान्सप्लांटसाठी 20 लाख, 25 लाख, 40 लाख असे घेतले जातात. खरोखरच इतका खर्च येतो का सर? नाही, हा गैरसमज आहे. त्याच्यासाठी मी हा मुद्दा पहिले प्रथम प्रस्तुत केला आहे की खर्च हा खूप डोंगरावडा होतो, आवाडावे खर्च 20-25 लाख होतो, जो तुम्हालाही गैरसमज आहे. बायपास सर्जरी किंवा कुठलेही ऑपरेशनमध्ये यकृताचं किंवा हृदयाचं ऑपरेशनमध्ये जो लागणारा खर्च असतो तेवढाच खर्च या सर्जरीमध्ये किंवा शल्यचिकित्सेमध्ये लागतो. मात्र यामध्ये वेगळी बाब कुठली असती, याच्यानंतर सर्जरी झाल्यानंतर जी इम्युनो सप्रेसंटिक जी औषधी असतात त्या औषधीचा खर्च जवळपास 7-10 हजार किंवा 15 हजारापर्यंत प्रतिमाह लागू शकतात. पण आता शासनाने दखल घेतल्यामुळे, केंद्र शासनाने दखल घेतल्यामुळे ही औषधी स्वस्त होत चालली आहे आणि पुढे देखील आणखी स्वस्त होणार. आणि ही आवाक्याबाहेर जी असणारी औषधी आहेत ती प्रत्येकाच्या आवाक्यामध्ये राहणार आहेत आता पुढे देखील. बरोबर आहे सर. मी आता पुन्हा अग्रवाल सरांकडे जातोय, त्यांना प्रश्न विचारायचा आहे मला. डॉक्टर अग्रवाल, ज्या पद्धतीने आपण बघतोय की आता लोकांनी सरकारकडे किंबहुना सुप्रीम कोर्टाकडे अपील केलेलं होतं की आम्हाला स्वतःला देहदानाची परवानगी मिळावी, किंबहुना ज्यांना इच्छामरणाची इच्छा आहे त्यांना इच्छामरणाची परवानगी द्यावी, केंद्र सरकारनं ती परवानगी दिलेली आहे. मात्र कुठेतरी आता सरकारला याबाबतीत पुढाकार घ्यायला पाहिजे का मृत्यू पश्चात देहदान जे आहे ते कंपल्सरी करावं, हा नियम कुठेतरी आता आवश्यक झालाय का? मृत्यूपश्चात देहदान जे आहे
हे खूप सिलेक्टेड पेशंट्समध्ये आपल्याला करता येणार. ब्रेन डेड होणं खूप आवश्यक आहे. ज्यांचे हार्ट, लिव्हर, किडनी चालू आहे पण ब्रेन काम करत नाही असेच पेशंट देहदान करू शकतात किंवा अंगदान करू शकतात. देहदान करून फक्त बॉडी अनाटॉमीच्या आणि त्याच्यात कामी येणं ती वेगळी गोष्ट आहे, पण अंग प्रत्यारोपण यासाठी पेशंट ब्रेन डेड होणं तर हे खूप जास्त पेशंट आपल्याला नाही भेटणार आहे. आणि हे जाणीव लोकांना असणं खूप आवश्यक आहे आणि लोकांच्या मनातले हे भ्रम काढणं जरुरी आहे की ब्रेन डेड पेशंट आता कसं ऑर्गन डोनेट करू शकतो, त्याच्यात ब्रेन गेला आहे तर त्याचे बाकी ऑर्गन्स कामी येणार का, हे सर्व चुकीचं आहे. हेच पेशंट बेस्ट कॅन्डिडेट असतात ऑर्गन डोनेशनसाठी आणि म्हणूनच इतकी जास्त वेटिंग लिस्ट आहे कारण असे पेशंट भेटणं कठीण असतात. अगदी बरोबर आहे विजय सर. आपण जर बघितलं की ही कॅम्पेन आता कॅम्पेन म्हणण्यापेक्षा आता लोकांमध्ये स्वतःहून ते या गोष्टीसाठी तयार होऊ लागलेले आहेत, त्यांची स्वतःहून त्यांनी इच्छा प्रदर्शित केलेली आहे. मला आठवतं मी लहान असताना किंबहुना त्यावेळेला मी कदाचित शाळेत असेल त्यावेळेला ऐश्वर्या रायची ऍड होती ती खूप फेमस झालेली होती का जर तुम्हाला मेल्यानंतरही जगायचं असेल तर तुम्ही नेत्रदान करा. तो पिरियड आणि आत्ता आजचा दिवस याच्यामध्ये जवळपास 15-20 वर्ष गेलेली आहेत, त्यामुळे आपल्याला फक्त आणि फक्त नेत्रदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी इतका मोठा काळ जर जावा लागत असेल तर अवयवदान किंबहुना देहदान जर करायचं असेल तर किती मोठा काळ पुढे जावा लागणार आहे आणि तोच जर आपल्याला कमी करायचा असेल तर नेमका आता काय करावं लागेल? देहदान हे सोपं आहे. मृत्यूनंतर तुम्ही कधीही देहदान करू शकता, त्याचे अर्थात कागदोपत्रीय शासकीय एक मेथडॉलॉजी असते. देहदानासाठी खूप असं मृत शरीर मिळतात, त्याचा वापर फक्त ॲनॅटॉमिकल स्टडी, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होऊ शकतो, अभ्यासक्रमासाठी. मात्र आता आपण महत्त्वाचा मुद्दा जो बोलत आहोत की जिवंत अवस्थेमध्ये डोनर किंवा मेंदूमृत्यू झालेला डोनर, या बाबतीत जास्त जनजागृती झाली पाहिजे. त्या बाबतीत आणखी दोन मुद्दे मला याच्यात सांगायचे आहेत. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये राज्यामध्ये देशामध्ये ऑर्गन रिट्रिवल सेंटर्स हे निर्माण झाले पाहिजे. ज्या इस्पितळामध्ये ऑपरेशन थिएटर आहे, ज्या इस्पितळामध्ये 6 खाटेची किंवा त्यावरती अधिक संख्येने जर ICU बेड्स असतील त्या इस्पितळांना सरकार मान्यता मिळू शकते. त्यांनी सरकारकडे ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे फॉर ऑर्गन रिट्रिवल सेंटर. हे बहुतांश डॉक्टर्सला पण माहिती नाही, नर्सिंग होमला पण माहिती नाही आहे. असं झाल्यास जास्तीत जास्त ऑर्गन रिट्रिवल मेंदूमृत्यूचं होऊ शकेल. तात्कालीन आता कॅस्केड चेन इव्हेंट ह्या झोनल ऑर्गन ट्रान्सप्लांट कमिटीकडे त्याचं मेमोरँडम जेव्हा जातो आणि ऑर्गन्स जास्त संख्येने जेव्हा जावं लागतील तेव्हा जास्त संख्येने ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन राज्यात आणि देशात घडू शकतील. नंबर 2, सर्वदूर आणि पूर्ण सामाजिक संस्थांमध्ये NGOs या बाबतीचा बोलबाला खूप मोठ्या आवाजाने झाला पाहिजे. लोक चित्रपटांनी जे प्रांतिक चित्रपट असतात, राज्य आपले राज्यातील चित्रपट, प्रत्येक ठिकाणचे भाषिक चित्रपट जे असतात, हिंदी बॉलिवूडचे सिनेमे जे असतात, त्याच्याने लोक फार इम्प्रेस होतात. ह्या अशा चित्रपटांमध्ये हे विषय घेऊन याबाबतीत थोडंसं सखोल तंत्रज्ञानाची माहिती, मेथोडॉलॉजी, गव्हर्नमेंटच्या ॲक्टची माहिती, समज गैरसमज याबाबतीत जर चित्रित करून जर सांगितलं गेलं तर त्यांना हे म्हणजे लवकर कळेल. अगदी बरोबर सर, खूप चांगला मुद्दा तुम्ही मांडलेला आहे की सेलिब्रिटीजचा जनतेवरती फार मोठा प्रगडा असतो, त्यांचा प्रभाव असतो, त्यामुळे अवयवदानासारख्या विषयांवरती जर चित्रपट निर्मित झाला किंवा चित्रपटांमध्ये जर असे काही सीन्स दाखवले गेले तर त्याचा फायदा होऊ शकतो. अवयवदानाविषयी सगळ्यात महत्त्वाचा एक मेसेज काही दिवसांपासून सोशल मीडियावरती व्हायरल होतोय की एका व्यक्तीकडे 2 किडनी अवेलेबल आहेत, 4 किडनी अवेलेबल आहेत. तो मेसेज खरा आहे का आणि जर खरा असेल तर नेमका कोणाला त्याचा फायदा मिळू शकतो याचं उत्तर आपण विजय सुरासे सरांकडून जाणून घेणार आहोत. मात्र तत्पूर्वी घ्यावा लागतोय एक छोटासा ब्रेक. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. आपण चर्चा करत होतो सुरासे सरांसोबत. सर, मगाशी जसं मी म्हणालो का व्हॉट्सअपवरती काही दिवसांपासून एक मेसेज व्हायरल होतोय की एका व्यक्तीकडे 2 किडनी अवेलेबल आहेत, 2 लिव्हर अवेलेबल आहेत. मुळातच तो मेसेज व्हायरल केला जातो आणि त्याला सांगितलं जातं की याला संपर्क करा. मुळातच व्हॉट्सअपवरती जी लोक काही टाइमपास करण्यासाठी काही उद्योगधंदे ज्यांच्याकडे नसतात त्यांच्याकडनं असे मेसेज फॉरवर्ड होतात. मात्र जो रुग्ण खरोखरच असतो त्याला अशा मेसेजचा फायदा होणार आहे की नुकसानच होणार आहे? याबद्दल एक आम्ही मोहीम सुरू केली होती. खरंच त्या नंबरवरती आम्ही कॉन्टॅक्ट करून बघितला तर उत्तर प्रदेशमध्ये जौनपूरमध्ये एका व्यक्तीचा नंबर होता आणि तो व्यक्ती जिवंत होता. कोणीतरी खोड काढावी, कोणीतरी त्याला त्रास द्यावा म्हणून अशा गोष्टी केलेल्या आहे. मलाही शेकडो असे मेसेजेस येतात रोज आणि लोक विचारणे करतात, ज्यांचं म्हणजे प्रश्न विचारण्याची इच्छा असते ते विचारतात की हे खरं आहे का. तर मी एकच सांगेल सगळ्यांना की व्हॉट्सअपवरती फिरणारे चित्र, व्हिडिओ, मेसेजेस
हे टेक डोज बाय पिंच ऑफ सॉल्ट हे खरेच असतात असं नाही. पिक्चर व्हिडिओज हे मॉर्फ केले जातात आणि मेसेजेस सुद्धा चुकीचे असू शकतात. त्यामुळे हे जे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन असतं कोणी कोणाला करू शकत नाही. हे इट इज गव्हर्न्ड बाय गव्हर्नमेंट लॉ. झोनल ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन कमिटी याच्यामध्ये इन्वॉल्व असते आणि ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनचा ऍक्ट 1994 ज्याच्यात मॉडिफिकेशन अमेंडमेंट झाले त्या अंतर्गत ह्या लॉच्या बाइंडिंगमध्ये हे होतात. त्यामुळे असं कोणी कोणाला मेसेज पाठवून ऑर्गनच्या बाबतीत माहिती देऊ शकत नाही. हे फक्त शासनाकडे माहिती असते आणि इस्पितळांकडे माहिती असते. हे असं व्हॉट्सअपवरती फिरणाऱ्या मेसेजमधून ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या बाबतीत जे जनजागृती करायचे व्हॉट्सअप समाजसेवक असतात त्यांना एकच माझा मेसेज आहे की कृपया असे मेसेजचा प्रसार करू नका. बरोबर आहे सर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण बघितलं की गेल्या काही महिन्यांमध्ये किंबहुना मागच्या वर्षी मुंबईतल्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांटचा घोटाळा देखील उघडकीला आलेला होता. आपण पहिल्या ग्राफिक्समध्ये जे म्हटलं होतं की ज्यांना अवयवदानाची गरज आहे सरकारी नियमानुसार ते अवयवदान केले जाऊ शकतात. मात्र या अवयवदानाच्या मोहिमेला कुठेतरी अशा घटनांमुळे खीळ लागते आहे. त्यामुळे खरंच जर सगळ्यांना अवयवदान करायचं असेल आणि त्यांना मृत्यूनंतर जर पुन्हा एकदा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आयुष्य जर जगायचं असेल तर अवयवदानासाठी खरंच सकारात्मकतेने त्यांनी पुढे यायला पाहिजे. या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.